नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मुंबई येथील आझाद मैदानावर आलेले आहे। या ठिकाणी भोकरचे उषाताई यांच्यावर जे अन्याय झाला त्याविरोधात आज मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषणासाठी त्यांनी आजपासून बसलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणचा हा मतदारसंघ आहे, नांदेडचे पालकमंत्री आहे, परंतु त्या भोकर तालुक्यामध्ये कशा पद्धतीने गुंडाराज चालतो आणि पोलिसांची सुद्धा कशा पद्धतीने तिथे मनमानी आहे, पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर कशा पद्धतीने दबाव टाकलेला आहे, पैशाची मागणी केलेली आहे, परंतु पोलिसांवर हा कारवाई होणार का हा पाहण्याची गरज आहे। आज आपण आझाद मैदानावर आहे। उषाताई आपल्या सोबत आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांची सून आहे, त्यांचे तिघाची आज अमरण उपोषण सुरू आहे, आपण पाहणार आहे त्यांची मागणी काय आहे। मी उषाताई सुरेश नरतावार आज दिनांक 27 इथं आझाद मैदान इथं उपोषणाला बसले आजपासून, जोपर्यंत पुलिस निरीक्षक विकास पाटील, अनिल कांबळे, देवा हटकर व त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर जोपर्यंत FIR फाटणार नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही। माझा जीव जरी गेला तरी मी इथंच आमरण उपोषण करत राहील। आणि मला त्यांना ते पुलिस निरीक्षकाने एवढं मला असं बोललेलं आहे, घाणघाण शब्दामध्ये शरीर सुखाची मागणी केली, मी जर नाही म्हणलं तर माझ्या सुनाला आणून टाक म्हणला, एवढं घाणघाण शब्दात बोलला। त्याच्यावर तर FIR फाटलाच पाहिजे, त्याच्यावर FIR फाटल्याशिवाय मी इथून उठणार नाही। पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि अनिल कांबळे आणि देवा हटकर व त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर FIR फाटल्याशिवाय मी इथून उठणार नाही, एवढीच माझी मागणी आहे। बस बाकी काही मागणी नाही, माझं तर सगळं उद्ध्वस्त केलं, घरदार सगळं, माझं घर जाळलं, माझं दुकान जाळलं, मला भोकरमधून हाकालून दिलं। ह्या पोलीसवाल्यांना माझ्यावर अत्याचार केला आणि मला बिलकुल भोकरमध्ये येऊ देत नाही आहेत। हे दोन पोलीसवाल्यावर जोपर्यंत FIR फाटणार नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही, माझा जीव जरी गेला तरी हरकत नाही। सर्वांना अर्ज दिला मी, सर्वांना प्रत्यक्ष भेटले, कोणी पण कारवाई करत नाही। सर्व भोकरपासून तर आज मुंबईपर्यंत आले, SP पर्यंत, DIG पर्यंत सगळ्यांना दिले, पालकमंत्र्यांनासुद्धा दिले, सगळ्यांना अर्ज दिले, काय दखल घेत नाही आहेत। अशोकराव चव्हाण साहेबाचा ते काय म्हणतात ते मतदारसंघ आहे ना, त्याच्यामुळं कोणीही ॲक्शन घेत नाही आहे। घरी 25-20 जणं आलते, आम्हाला रूममध्ये कोंडून ठेवले होते, बाहेरून आग वगैरे लावून गेले त्यांनी आणि आमच्यावर मारहाण केली त्यांनी, लाथा वगैरे मारले त्यांनी, कुऱ्हाडी वगैरे सगळं घेऊन आलते। आम्हाला एका रूममध्ये कोंडून ठेवले होते। आम्ही 3 जणं होतो, माझी पिल्लू होती, मी होती, मम्मी होती आणि मी होती, 3 जणं होतो आम्ही। नाही, त्यांनी काहीच केलं नाही, येऊन फक्त बघून गेलेत, त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी। हां, उलटं घाणघाण शिव्या दिले, सगळं केले त्यांनी, नुसतं घाणघाण बोललेत त्यांनी। त्यांच्यावर FIR पाटलाच पाहिजे। आता 2 महिने व्हायला लागलेत, घराच्या बाहेर आहे आम्ही। हां, आपण ऐकलेले आहेत, उषाताई नंतवार आहेत, त्यांचा मुलगा आहे, सून आहेत, ते आज त्यांची छोटीशी चिमुकलीला घेऊन आझाद मैदानावर अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आजपासून त्यांचं अमरण उपोषण सुरू झालेलं आहे। हे पाहण्याची गरज आहे की नांदेडून थेट जे आहेत भोकर तालुक्यामधून, नांदेड जिल्ह्याचा भोकर तालुक्यामधून हा आझाद मैदानावर अमरण उपोषणासाठी येतो, परंतु नांदेडमध्ये पोलिसांच्या विरोध का FIR होत नाही आणि पोलिसांची तक्रार कोण घेणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आणि पालकमंत्री अशोक चव्हाणाचा हा मतदारसंघ असून त्यांनीसुद्धा दखल घेतलेली आहे। अनेक वेळ ह्या बाई ज्या आहेत 2 महिन्यांपासून बाहेर फिरत आहे, राहायला घर नाही, तर त्यांना न्याय मिळणार का हा पाहण्याची गरज आहे। मी माझा महाराष्ट्र शेख याया मुंबई। आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट, नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडलवेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडलवेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, 2-व्हीलर रिमोट किट उपलब्ध। नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या। टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड।